मित्रांनो, आपण सहजच असं म्हणतो की मैत्री असावी तर कृष्ण आणि सुदामा यांच्यासारखी। प्रत्येकालाच अशी मैत्री हवी हवीशी वाटते। आपल्या डोळ्यात अश्रू आल्यानंतर मित्राच्या हृदयात कळ उठेल असा एक तरी मित्र आपल्याही आयुष्यात असावा असं प्रत्येकालाच वाटतं। तुम्हालाही वाटतं का? मग तुम्ही काही राशींच्या व्यक्तींची मैत्री नक्कीच करू शकता, कारण त्यांची मैत्री ही कृष्ण आणि सुदामा सारखी असते। कोणत्या आहेत त्या राशी? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, कृष्ण आणि सुदामा यांच्यासारखी पक्की मैत्री करणारी लोक म्हणजे मेष राशीची। मेष राशीच्या लोकांना मैत्रीची चांगली जाण असते। यांचं वैशिष्ट्य हे असतं की एकदा त्यांनी तुम्हाला त्यांचा मित्र मानलं की मग ते मरेपर्यंत तुमची साथ सोडत नाहीत। या राशीची लोक थोडी रागीट स्वभावाची असतात हे खरं, पण हे जरी खरं असलं तरी त्यांच्या मनात काही नसतं। जे त्यांच्या मनात असतं तेच त्यांच्या तोंडावर असतं, म्हणजे जे मनात असतं तेच ही लोक बोलतात, आणि त्यामुळेच लोकांना यांचं स्पष्ट बोलणं बऱ्याचदा आवडतही, आणि म्हणून यांची मैत्री पारदर्शक असते। यांच्या मैत्रीमध्ये कुठलाही स्वार्थ नसतो हे यांच्या मैत्रीचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतरचे चांगले मित्र सिद्ध होतात मिथुन राशीचे लोक। या राशीचे लोक स्थिर असतात आणि जीवनाचा आनंद घेतात। या राशीचे लोक मैत्रीत पक्के असतात, तसंच ते आपल्या मित्राला प्रत्येक परिस्थितीत साथ देतात। ज्या लोकांचे हे मित्र आहेत त्या लोकांना त्यांच्या सहवासात मजा सुद्धा येते, कारण यांचा स्वभाव विनोदी असतो, त्यामुळे मैफिल जमवणं यांना चांगलं जमतं। तसंच ही लोक मैत्रीसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात। मिथुन राशीची लोक त्यांच्या जोडीदाराला सुद्धा सातत्याने साथ देतात। मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो आणि त्यामुळे त्यांना हे गुण मिळतात। आता वळूया दुसऱ्या पक्क्या मित्राकडे, अर्थात मकर राशीकडे। ही लोक कष्टाळू असतात, मेहनती असतात, प्रामाणिक असतात, तसंच या राशीच्या लोकांना जास्त मित्र नसतात, पण जेवढी मित्र असतात ती यांची जिवलग मित्र असतात। मित्रांच्या बाबतीत ही सिलेक्टिव्ह असतात असं म्हणायला हरकत नाही। दोनच मित्र असतील पण पक्के असतील, कधीही वेळेला हाका मारली तर येऊन उभे राहतील, हे सुद्धा मित्रांच्या वेळेकाळेला जाऊन उभे राहतील अशी यांची मैत्री असते। ही लोक नात्याबाबत प्रामाणिक असतात। मकर राशीची लोक नेहमीच दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात, म्हणजे जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा ही लोक तुम्हाला तिथे उभी दिसते। मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि म्हणूनच मकर राशीवर शनिदेवांच्या गुणांचा प्रभाव आहे। त्यानंतरची पक्की मैत्री निभावणारी रास आहे मीन रास। मंडळी, मीन राशीचे लोक स्वभावाने अतिशय सरळ असतात। त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा कपट नसतो आणि त्यामुळेच त्यांची मैत्री सुद्धा पक्की असते। एकदा का एखाद्याला त्यांनी आपलं मानलं की मग ते पुढचा मागचा विचार न करता त्या व्यक्तीसाठी खस्ता खायलाही तयार असतात। स्वतःच मैत्रीमध्ये कितीही नुकसान झालं तरी त्याचा विचार त्या करत नाहीत, मित्राच्या मदतीला त्या लगेच उभ्या राहतात। जर तुमच्या मित्रांपैकी कुणी मीन राशीचा असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला हवं। प्रत्येकालाच मीन राशीचा एक तरी मित्र असायलाच हवा। तर मंडळी, तुमच्या मित्राची रास कोणती आहे विचारून घ्या, आणि तुमच्या मित्राची सुद्धा या राशींपैकी रास असेल तर या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तसंच मैत्री कशी असावी असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।